तेजश्री कटरे हिना सलग 2 वर्षे शालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून इतिहास रचला आहे. पाहूयात हॅलो साताराचा हा खास रिपोर्ट. ज्या वयात मुली लंगडी भांडीकुंडी खेळतात त्या वयात तेजश्रीने कराटे ड्रेस आणि ग्लोव्ज घालून कराटेचे सामने खेळण्यास सुरुवात केली. दिसायला नाजूक मात्र एका वेळी 2-2, 3-3 मुलांबरोबर बेधडकपणे खेळणारी तेजश्री मुलांनाही पळ काढायला लावते. ती भीमाबाई आंबेडकर या शाळेत इयत्ता 8वीमध्ये शिकत आहे आणि चॅम्पियन्स कराटे अकॅडमी येथे सिहान संतोष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 4 वर्ष प्रशिक्षण घेत आहे. आतापर्यंत तिनं 25 सुवर्णपदक, 14 रौप्य पदक, 11 कांस्य पदके मिळवली आहेत. तेजश्री कटरे हिनं मिळवलेल्या 2 राष्ट्रीय सुवर्णपदकांनी सातारा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक घटना घडली आहे. तिच्या या सुवर्णपदी यशासाठी तिचे अभिनंदन आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मध्य प्रदेश येथे इंदौर येथे झालेल्या 63व्या राष्ट्रीय शालेय कराटे स्पर्धेमध्ये माझी विद्यार्थिनी खेळाडू तेजश्री कटारा हिने सलग 2ऱ्यांदा शालेय नॅशनल स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवलं आहे आणि त्याचा खूपच अभिमान माझ्या खेळाडूचा वाटतो की तिनं राष्ट्रीय स्तरावरती आपल्या सातारा जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव खूप वरच्या लेवलला नेलेलं आहे आणि याचबरोबर चॅम्पियन्स कराटे क्लब आपल्या क्लबचे नाव तिने खूप मोठं केलं आहे. जी गेली सलग 5 वर्ष ती मेहनत घेत आहे ती मी आणि आमचे सर्व इतर सहकारी खेळाडू तर ही मेहनत तिनं सार्थ ठरवली आणि इथून पुढेही आंतरराष्ट्रीय लेवलवरती जाऊन आंतरराष्ट्रीय दर्जावरती जाऊन ती आपल्या सातारा शहराचं चॅम्पियन्स कराटे क्लबचं आणि देशाचं नाव नक्कीच आंतरराष्ट्रीयवरती घेऊन जाईल अशी तिच्या अपेक्षा खेळून बाळगत आहे आणि ही त्याची सुरुवात आहे. खरं तर अजूनही खूप मोठा पल्ला तिला गाठायचा आहे. जवळजवळ प्रभूचे लेवलला आणि आता कराटे हे ऑलिम्पिक खेळ बनलेला आहे. तरी आमचा तोच प्रयत्न आहे की आपल्या सातारा शहरातून ऑलिम्पिक लेवलचे खेळाडू घडवणं असं स्वप्न आहे खरं तर आणि त्या दिशेने हा प्रवास सुरू आहे. सातारकरांना काय मेसेज द्या? सातारकरांना मी हे सर्वांना सांगेन की आजकालचे सर्व जे पालक आहेत केवळ शिक्षणाच्या पाठीमागे न धावता आपण आपल्या मुलांना जर खरोखर आपल्याला हे जे आपल्याला विश्वाने आयुष्य दिलेलं आहे ते आनंदानं जगायचं असेल तर खेळ हा सर्वोत्तम पर्याय आहे. आपण शिक्षणाबरोबर खेळालाही तेवढंच महत्त्व दिलेलं आहे दिलं पाहिजे. खरं तर आज भारत सरकारकडून खेळासाठी खूप साऱ्या योजना येत आहेत ज्याच्या माध्यमातून आपण मुलांना खेळामध्ये त्यांचं अगदी चांगल्या लेवलचं करिअर बनवू शकतो. खरं तर आणि मी कराटे खेळाच्या माध्यमातून सांगेन खरं की कराटे या खेळाच्या माध्यमातून फक्त करिअर नाही तर एक स्वसंरक्षणासाठी आपण ही हा खेळ शिकू शकतो. स्वसंरक्षण आहे याच्या माध्यमातून खूप चांगलं करिअर होऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं शरीर जर सुदृढ असेल तर आपण जीवनाचा खूप चांगला आनंद घेऊ शकतो. सो मी सादरकरांना सर्व पालकांना विनंती करेन आणि आग्रहाने सांगेन सगळ्यांना की कोणत्याही खेळामध्ये मुलांना पाठवा आणि शक्य असेल तर नक्कीच चॅम्पियन्स कराटे क्लब अकॅडमीच्या माध्यमातून मी सांगेन की या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची अकॅडमी आहे. या ठिकाणी येऊन आपल्या पाल्याला तुम्ही जर हा खेळ निवडला तुम्ही तर नक्कीच त्यांचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे आणि खेळाडू सर्वांनी वाढावं अशीच मी सर्व पालकांना विनंती करेन. माझे नाव तेजश्री दत्तकर. मी शाळेला राष्ट्रीय कराटे स्पर्धेत MP मध्ये गेले होते. ते मला सुवर्णपदक मिळाल्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. माझ्यावर कष्ट घेणारे माझे गुरु सर संतोष मेहते व आई वडील. माझे गुरु मला फिजिकल मेंटली ट्रेनिंग देतात.
व तर्कशास्त्र हे ट्रेनिंग देतो. माझे गुरु माझ्यावर माझा सगळा खर्च माझे गुरु करतो. आणि मला ऑलिम्पिक्समध्ये गोल्ड मेडल मिळवायचं आहे. माझ्या सातारा जिल्ह्याचं नाव मोठं करायचं. माझं नाव माझ्या मुलीबद्दल थोडी माहिती मी देत आहे. माझ्या मुलीला लहानपणापासून खेळाची आवड आहे आणि त्या खेळामध्ये संतोष मोहिते सर यांनी कराटे अकॅडमीमध्ये तिला गेल्यानंतर तिला मी अकॅडमीत टाकली आणि तिथं आल्यानंतर संतोष मोहिते सरांनी तिला भरपूर चांगल्या प्रकारे सराव करून तिच्याकडून सराव करून तिला चांगल्या कॉम्पिटिशनसाठी तिला उतरवली आणि कॉम्पिटिशन जिंकत गेल्यानंतर तिने भरपूर अशी तिच्याकडून मेहनत करून घेतली आणि मेहनत केल्यानंतर ती शालेय स्पर्धेत नॅशनल लेवलला गेली. नॅशनल तिने दुसरा नॅशनल जिंकला आणि संतोष मोहिते सरांचं मी अभिमान मानतो आणि संतोष मोहिते सरांना मी चांगल्या पद्धतीने माझ्या मुलीला घडावं कळवावं आणि घडवल्यानंतर त्याची मेहनत करून तिच्याकडून घ्यावी असं मला वाटतं. आणि मी माझं दोन शब्द संपतो. माझ्या मुलीने राष्ट्रीय पदक जिंकल्यामुळे मला खूप आवडलं.